नमस्कार, मी पायल निमगिरे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कसं आहे सर्वजण? मस्त मज्जेत ना? तर फ्रेंड्स, आम्ही 3 दिवस राहिलो कोमलच्या पाशी, म्हणजे कोमलच्या घरी. खूप भारी वाटलं 3 दिवस, आणि 3 दिवस कसं गेलं काही समजलं नाही. 1 दिवस तर आम्हाला फिरण्यातच गेला आमचा 1 दिवस, आणि डेली आम्ही 12-1 वाजता झोपायचो. का तर 12-1 वाजतच होतं आम्हाला झोपायला. 1 दिवस तर पूर्ण फिरण्यात गेला, तर खूप भारी वाटलं आम्हाला. तर आम्ही जाताना प्रिन्स पण खूप रडला, आणि बुबू सुद्धा इमोशनल जात आहे. तर मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आम्ही सुद्धा खूप इमोशनल झालो. खरं तर जाऊ वाटत नव्हतं, पण काय करता, यांची पण जॉब आहे, त्याच्यामुळे यांना पण जायचं जॉबलाही. तर 3 दिवस पण खूप एन्जॉय केला आम्ही. तर नेक्स्ट टाइम ते पण येणार आहेत, आणि ते आल्यावर तर खूप एन्जॉय करणार आहे आम्ही. तर चला आता आजची व्हिडिओला करते सुरुवात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. 3 दिवस झालं दाजी आणि हे तर नॉनव्हेजच खाते. मी आणि कोमल तर खात नाही, आणि 3 दिवस नॉनव्हेज होत आहे घरात. तर बघू शकता आज पण देशी कोंबडी केली तिने. हे बघा, मस्त चिकन फ्राय केलेलं आहे, आणि पोरं बघा कशी दमवते. एक इकडे खेळते तर एक तिकडे खेळते. प्रिन्स हाय कर. कोमलनी आणि दाजींनी आम्हाला कपडे घेतले. बघू शकता ही ड्रेस मला कोमलनी घेतलेला आहे. तर हे तर नकोच म्हणत होते, कशाला कपडे घेतला घेताय असं तसं. तरी सुद्धा दाजीने आणि कोमलने कपडे घेतलेत आम्हाला. तर हे ड्रेस कोमलने घेतलाय, बघू शकता किती छान ड्रेस आहे. आणि हे ड्रेस बुगूला घेतलेला आहे. ह्यांना सुद्धा कपडे घेतले होते, ह्यांचे कपडे सुद्धा खूप मस्त होते. मंदिरात आलो आम्ही देवदर्शन करण्यासाठी. देवदर्शन झालं का घरी जाणार आहे, घरी गेल्यावर गाडीची पूजा पण करायची. तर मी तुम्हाला मंदिर दाखवते बघा. तर खूप मोठं मंदिर आहे. तर मी कोमलला विचारलं कोणतं मंदिर आहे म्हणून, तर कोमल म्हणली महालिंगेश्वर म्हणून मंदिराचं नाव आहे. तर खूपच मस्त होतं मंदिर, तुम्ही बघू शकता महालिंगेश्वराची मूर्ती खूप मस्त होतं, आणि खूप भारी वाटलं मंदिरात जाऊन. तर इथं इबीत ठेवली होती, इबीत आम्ही लावली. तर गुबूला बघू शकता ही इबीत कशी लावतात, गालाला सुद्धा लावली त्याच्या. तर मला तर खूप हसू आलं त्याच्या गालाला इबीत लावल्यावर, किती क्यूट दिसतोय गुबू. तर इथं बघा, जर सोमवारी ना प्रसाद असतो, भात आणि आमटीच असते वाटतं. ही बुगुला आणि गुबूला घेतलंय बघा, पायात बांधायचं. गुबू आणि बुगुला पायात बांधायचं, आणि आम्ही पण बांधणार आहे. हा, एक एक बांधायचं. तर मंदिरात जाऊन खूप भारी वाटलं, खूप मस्त होतं मंदिर, खूप भारी वाटलं मला मंदिरात जाऊन. तर घरी आल्यावर कोमलनी माझी वट्टी भरली, तुम्ही पाहू शकता. वट्टी ही भरून झाली, त्यानंतर कोमलनी गाडीची पूजा केली. छान असं ओम काढलं होतं तिने, त्यानंतर नारियल पण फोडला. छान झाली गाडीची पूजा पण. बाय, येणार आहे मी आता परत. प्रिन्स उद्या येणार आहे की? प्रिन्स काय झालं? उद्या येणार आहे मामा. आपलं बुकिंग बाकी बाळाजू मागे. ओ, किती रडायला लागला तो. उन्हात जाऊ जाऊ जा. बाय बाय. आईस्क्रीम मला त्याला चोकोबार आणि चोक. तर प्रिन्स ना खूप रडत होता, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असाल. तर खूप म्हणजे खूप रडत होता त्याला बघून, मला सुद्धा रडू आलं. मी परत म्हणजे परत नाही, किती वेळा तर मी ती व्हिडिओ पाहिला असेल. खरंच खूप इमोशनल झाली मी सुद्धा. खूप भारी वाटले 3 दिवस. तर ही ब्लॉग मी इथं संपवते. भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओ सोबत आणि नेक्स्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.